नमस्कार, राज्यातील सर्व जनतेला दिवाळी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा। दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो, आपल्या सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण होत अशी मनोकामना व्यक्त करतो। दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि भरभराट आणते। प्रकाश आणि ऊर्जेचा हा उत्सव आपण त्याच उत्साहाने साजरा करूया। आपण निसर्गपूजक आहोत, आपले सण देखील तोच संदेश देतात। म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया, सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा आपली सगळ्यांची आहे हे लक्षात ठेवून सण साजरे करूया। महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे। त्यांनी सामाजिक सुधारणांचं आणि जनकल्याणाचा आदर्श घालून दिला आहे। त्या प्रकाश वाटेवरूनच आपण वाटचाल करत आहोत। पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सरकार लोकाभिमुख, सर्वसामान्यांना आपलं वाटेल असं स्पष्ट केलंय। शासन प्रशासन एक टीम म्हणून आणि नागरिकांचा विश्वास संपादन करून काम करेल असा निर्णय घेतला। आज सिंहावलोकन केलं असता या निर्णयाची फलश्रुती जाणवते। या वाटचालीत आम्ही राज्याच्या विकासाला गती लाभेल, आपल्या नागरिकांचं जीवनमान उंचावेल, त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जगण्यातही सुलभता येईल, त्यांना सुविधा मिळतील असे अनेक निर्णय घेतले आहेत। ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत, माता भगिनी, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या जीवनात या विकासाचं प्रतिबिंब उमटेल असे प्रयत्न आम्ही केले आहेत आणि अविरतपणे करत राहू। महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचं स्वप्न पाहिलं आहे। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे, त्याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार केला आहे। ही वाटचाल अशीच सुरू राहावी यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्नशील आहोत। राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद यावा, त्यांची स्वप्न साकारावीत म्हणून आपलं सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करते आणि पुढे देखील करीत राहील असा विश्वास या पवित्र सणानिमित्त मी देतो। पुन्हा एकदा सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली। जय हिंद, जय महाराष्ट्र।